नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय, औंध। बी ए भाग 2 सेमिस्टर 4 मधील बँका आणि वित्तीय बाजारपेठा हा विषय आपण अभ्यासत आहोत। या अनुषंगाने आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये म्युच्युअल फंड या संदर्भाने चर्चा करत आहोत। म्युच्युअल फंड म्हणजे भांडवल बाजार व सामान्य गुंतवणूकदार यांच्यातील वित्तीय दुवा साधणारा घटक म्हणजे म्युच्युअल फंड होय। म्युच्युअल फंड म्हणजे युनिटची विक्री करून गुंतवणूकदारांचा पैसा, करारानुसार कंपन्यांचे भाग, रोखे, बॉन्ड्स व ऋणपत्रे इत्यादीमध्ये गुंतवणूक करून आपल्या कामगिरीच्या आधारे शेअर बाजारातील चढ उतारानुसार आपल्या निव्वळ मत्ता मूल्यांच्या प्रमाणात परतावा देणाऱ्या वित्तीय मध्यस्थ संस्था होत। म्युच्युअल फंडाचे महत्त्व आणि त्याची उपयोगिता आपण आज पाहणार आहोत। प्रामुख्याने देशातील भांडवल बाजाराची व्याप्ती वाढवणे, गुंतवणूकदाराला वित्तीय गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून देणे व बचत आणि गुंतवणुकीचा दर वाढवणे, यासाठी म्युच्युअल फंडाची स्थापना व विकास होणे आवश्यक असते। म्युच्युअल फंडाचे कार्य वित्तीय मध्यस्थ म्हणून महत्त्वाचे असते, ते पुढीलप्रमाणे आपल्याला विशद करता येईल। त्यामध्ये पहिला आहे सामान्य गुंतवणूकदाराची सोय। सामान्य गुंतवणूकदारांना भांडवल बाजाराची योग्य व अद्ययावत माहिती नसते, गुंतवणुकीच्या चांगल्या संधीची त्यांना कल्पना नसते, भाग व कर्ज रोख्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराबाबत ते अनभिज्ञ असतात। म्युच्युअल फंडामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी लाभते। सामान्य गुंतवणूकदाराच्या दृष्टीने म्युच्युअल फंड हा महत्त्वपूर्ण ठरतो। बचत प्रवृत्तीला चालना। म्युच्युअल फंडामुळे बचत प्रवृत्तीला चालना मिळते। लोकांना म्युच्युअल फंडाद्वारे भांडवल बाजारामध्ये सहभागी होता येते। या फंडात गुंतवणूक करून चांगल्या दराने परतावा मिळवता येतो। आकर्षक परतावा मिळवण्यासाठी लोक म्युच्युअल फंडाकडे वळतात, त्यांच्यातील बचत प्रवृत्ती वाढते। 3 नंबर आहे तज्ज्ञ मार्गदर्शनाचा लाभ। बँका किंवा वित्तीय संस्था गुंतवणुकीचे व्यवहार करण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक करतात। तज्ज्ञांचा बाजारपेठेचा अभ्यास असतो। तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक केली जात असल्याने गुंतवणुकीतील जोखीम कमी होते। बँकाकडील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा गुंतवणूकदारांना फायदा होतो। व्यक्ती वैयक्तिक पातळीवर गुंतवणूकविषयक सल्ल्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक करू शकत नाही, पण म्युच्युअल फंडामुळे व्यक्तीला तज्ज्ञ सल्ल्यांचा लाभ घेता येतो। करविषयक सवलतीचा लाभ। म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना विविध करामध्ये सवलती दिल्या जातात। गुंतवणूकदारांना प्राप्तिकर, संपत्तीकर यासारख्या करामध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात सवलती मिळतात। गुंतवणूकदारांना अशा सवलती मिळवून देण्याच्या दृष्टीने म्युच्युअल फंड उपयुक्त ठरतो। गुंतवणुकीत तरलता। म्युच्युअल फंड हे तरल गुंतवणुकीचे साधन मानले जाते। गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडामुळे लाभता आणि सुरक्षितता प्राप्त होते। याशिवाय म्युच्युअल फंडामुळे रोखता किंवा तरलतासुद्धा प्राप्त होते। अनेक बँका विशिष्ट मुदतीनंतर गरज पडल्यास गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत करतात। गरजेनुसार रक्कम काढता येत असल्याने म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तरल समजली जाते। गुंतवणुकीचे विविधीकरण। म्युच्युअल फंडातील रक्कम ठराविक कंपन्यांच्या भाग व कर्ज रोख्यांमध्ये न गुंतविता विविध कंपन्यांमध्ये गुंतवली जाते। एखाद्या कंपनीतील गुंतवणूक असुरक्षित वाटल्यास
ती त्वरित मोकळी करून इतरत्र गुंतवली जाते. यामुळे गुंतवणुकीचे विविधीकरण साध्य होते. परिणामी गुंतवणुकीतील धोक्याची तीव्रता कमी होते. बँकांना उत्पन्न. बँकांना नंबर 7 आहे, बँकांना उत्पन्न. व्यापारी बँका व वित्तीय संस्थांना उत्पन्न मिळवून देणारे साधन म्हणून म्युच्युअल फंडाला महत्त्व आहे. भांडवल बाजारात सहभागी होऊ इच्छिणारे असंख्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. बँका या फंडातील रक्कम भांडवल बाजारात गुंतवितात व त्याद्वारे उत्पन्न मिळवतात. यातून गुंतवणूकदारांना त्याचा परतावा देऊनही बँकांना बऱ्यापैकी उत्पन्न शिल्लक राहते. प्रामुख्याने बँकांना मिळणारे जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न हा म्युच्युअल फंडामार्फत मोठ्या प्रमाणात मिळत असते. बाजारात जे सहभागी होणारे गुंतवणूकदार आहेत ते गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्यामुळे बँकांना मिळणारे जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची आपल्याला दिसून येते. भांडवल बाजाराचा विकास. बँका, वित्तीय संस्था व सामान्य गुंतवणूकदार यांच्या सहभागावरच भांडवल बाजाराचा विकास अवलंबून असतो. म्युच्युअल फंडामुळे या सर्वांचा बाजारातील सहभाग वाढतो. गुंतवणुकीचे प्रमाण वाढण्यास मदत होते. म्युच्युअल फंडामुळे विविध कंपन्यांना बाजारातून भांडवल उभारणे शक्य होते. भांडवल बाजाराच्या विकासाला चालना मिळते. प्रामुख्याने म्युच्युअल फंडाच्या अनुषंगाने बँका, वित्तीय संस्था किंवा सामान्य गुंतवणूकदार यांच्यामुळे प्रामुख्याने भांडवल बाजाराचा विकास होत असतो. म्युच्युअल फंडामुळे भांडवल बाजारातले सहभाग या सर्वांचा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक वाढीचा परिणाम म्हणून भांडवल बाजाराच्या विकासाला चालना मिळालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर म्युच्युअल फंडामुळे विविध कंपन्यांना बाजारातून भांडवल उभारणे देखील शक्य झाले आहे. नंबर 9, औद्योगिक विकास. म्युच्युअल फंड कंपन्यांच्या कार्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांचा पैसा भांडवल बाजारात येतो. कंपन्यांच्या भाग व कर्ज रोख्यामध्ये निधी गुंतविल्यामुळे भांडवली साधनांची निर्मिती होते. उत्पादक गुंतवणुकीला चालना मिळते. औद्योगिक उत्पादनात वाढ होऊन रोजगार व उत्पन्न पातळीत वाढ घडून येते. म्युच्युअल फंडाची कामगिरी भांडवल बाजारातील उलाढाल वाढविण्यास उपयुक्त ठरते. प्रामुख्याने औद्योगिक विकास साध्य करायचा असेल तर म्युच्युअल फंडाची कामगिरी ही भांडवल बाजारातील कामगिरी जर अधिक उत्साहवर्धक असेल तर म्युच्युअल फंडातील ज्या कंपन्या आहेत त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातील ज्या कंपन्या आहेत त्यांना भांडवल उभारणे शक्य होत असल्यामुळे भांडवली साधनांची निर्मिती अधिक करणे शक्य होते. याचा परिणाम म्हणून औद्योगिक विकासाला अधिक चालना मिळून औद्योगिक विकासास गती प्राप्त होते. नंबर 10, आर्थिक विकास. म्युच्युअल फंडामुळे भांडवल बाजाराचा विकास होण्यास मदत होते. म्युच्युअल फंडाची गुंतवणूक शेअर बाजारात होते. खुल्या अर्थव्यवस्थेत उद्योगांना व उद्योजकांना प्रोत्साहन मिळते आणि आर्थिक विकास घडून येतो. दीर्घ मुदत वित्तपुरवठा उपलब्ध होण्यासाठी या मध्यस्थ संस्था उपयुक्त ठरतात. प्रामुख्याने देशाचा आर्थिक विकास साध्य करायचा असेल तर भांडवल बाजाराचा विकास होणं गरजेचं असतं. म्युच्युअल फंडामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही शेअर बाजारात होत असल्यामुळे त्याचा परिणाम हा भांडवल बाजारावरती होतो. त्या अनुषंगाने ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना भांडवलाची उपलब्धता सहजपणे होत असल्यामुळे औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होतो. त्याचबरोबर बँकांना देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. याचा परिणाम म्हणून
भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत जाऊन अर्थव्यवस्था विकसित होण्यास मदत होते किंबहुना विकासाच्या मार्गावर गतिमान होते असे आपल्याला म्हणता येईल. म्युच्युअल फंड हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. म्युच्युअल फंडामध्ये सर्वसाधारणपणे म्युच्युअल फंड म्हणजे काय त्याचे अर्थ व व्याख्या, म्युच्युअल फंडाची कार्यप्रणाली, म्युच्युअल फंड कसा काम करतो, गुंतवणूकदार, निधी संकलन, फंड व्यवस्थापक, गुंतवणूक प्रतिभूती, कामगार, कामगिरी आणि परतावा या अनुषंगाने कार्यप्रणाली होती. त्याचबरोबर म्युच्युअल फंडाचे मूलभूत प्रकार, त्यामध्ये खुला सीमा निधी, बंद सीमा निधी, त्यानंतर फंड गुंतवणुकीचे प्रकार ज्यामध्ये विस्तृत आकार, मध्यम आकार आणि लघु आकार या हे पाहिलेलं आहे आपण. म्युच्युअल फंडाचे मत्तेनुसार प्रकार, त्यामध्ये समभाग निधी, पत निधी, नाणे बाजार निधी, संतुलित निधी, उत्पन्न निधी, वैश्विक निधी, पेन्शन फंड्स, क्षेत्राधारित फंड्स या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे आणि म्युच्युअल फंडाची महत्त्व आणि उपयुक्तता आत्ता आपण या व्याख्यानामध्ये पाहिलेले आहे. या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काय शंका असतील किंवा समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.